आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नुर्सीवाडीत महिला संतापल्या. कारभाऱ्यांचं गाव विकासाकडे लक्ष नाही. घाटावरील घाणेरडेपणामुळे आरोग्य बिघडतंय. श्री क्षेत्र नुर्सीवाडीत एका बाजूला कन्यागत महापर्व काळाच्या निमित्ताने करोडांचा निधी खर्च झाला असा डंका पिटला जातोय, तर दुसऱ्या बाजूला लोक नाराज आणि संतापले आहेत. शिरोळ तालुक्यातील नुर्सीवाडी संभाजीपूर ओत विभाग आहे. येथील नागरिक पंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे आक्रमक झाले आहेत. येथे घाट बांधण्यात आला आहे, मात्र तो सुंदर ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. मात्र ग्रामपंचायत ज्या प्रमाणे येथे लक्ष घालायला पाहिजे तितकं लक्ष देत नाही. लोकांचं आरोग्य बिघडत चाललं आहे आणि सौंदर्याला दृष्ट लागत आहे. या प्रश्नावर काही महिलांची मत जाणून घेतली आहेत. सौ संगीता अणुजे, सुनीता अणुजे, लक्ष्मी शिंदे, शालन हिंदुळे, प्रदीप मोरे, सुरज वठारी, सौ खोचरे यांनी खूप तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर कृष्णा गवंडी यांनी कायमच या विभागावर अन्याय झाला, इथल्या नागरिकांना त्यांचे हक्क आणि अधिकार प्राथमिक गरजा देण्यात ग्रामपंचायत कमी पडत आहे अशी भावना व्यक्त केली. महानकारी न्यूज साठी नुर्सीवाडीहून मोहन जमादार. नमस्कार, मी शालन रामचंद्र हिंदुळे बोलतोय आणि ही तक्रार. मावशी, काय समस्या काय तुमची? माझी हे पानतावडा स्वच्छ ठेवायला पाहिजे. कुठला पानवटा म्हणायचा? संभाजीनगरचा. संभाजीनगर मध्ये असलेला हा जुना पानवटा, या पानवट्याकडे ग्रामपंचायतीचं लक्ष नाही. किती वर्ष झाले या ग्रामपंचायतीचं इकडे लक्ष नाही यांचं? आता किती वर्ष झालं? 15 वर्ष झाले. 15 वर्ष तुमच्या महिलांची गैरसोय करून ठेवली त्या लोकांनी. नमस्कार अनुजे, सुनीता सागर अनुजे. इथं हे परिसर आता गेल्या 15 वर्षापासून हे असंच आहे आणि इथं लोक बायकांचं कसं इथं धुणं भांडीला यायचं, इथं जवळ आहे म्हणून येतातच, त्यामुळं आता यायचं इथं सोय नाही आहे. मग आता लांब जातात तिकडं, मगरीचं भीती आहे शुक्लतीर्थावर, मग एवढं लांब जाण्याची काही शक्यता नाही आहे. हे सगळं आम्ही कळवलो सदस्यांना, खरं कोण काय इकडं लक्ष दिलं नाही.